नमस्कार मित्रांनो, मी तुषार, गिटार गाणीमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, करोना व्हायरसनं जगभर खूप थैमान घातलं आहे. आपण सगळेजणं घरी असाल, स्वस्थ असाल, सेफ असाल, लॉकडाऊन जरूर पाळा. या करोनाला आपल्याला हरवायचं आहे. सगळेजणं आपापल्या आवडीचं काही ना काहीतरी कार्यक्रम करत असतील. कुणी पाककला करत असेल, वेळ मिळाला आहे भरपूर. कुणी बागकाम करत असेल, कुणी आणखी नेल आर्ट करत असेल, कुणी लेखन करत असेल, कुणी कविता करत असेल. तर जे म्युझिक लवर आहेत, ज्यांना गाणी आणि वाद्य वाजवायला आवडतं, त्यांनी नक्कीच आपलं जुनं गिटार किंवा जुनं वाद्य बाहेर काढलं असेल, त्याच्यावरची धूळ झटकली असेल आणि काही ना काहीतरी प्रयत्न करत असतील. तर मीही काढलेलं आहे आणि आपण सगळ्यांनी मिळून ह्या लॉकडाऊनमध्ये किशोर कुमारच्या गाण्यांची सिरीज करायची. रोज एक गाणं मी आपल्यासाठी अपलोड करणार आहे. आणि पहिलं गाणं जे आहे ते कल आज और कल सिनेमातलं आहे. 1971 सालचा सिनेमा आहे. ग्रेट शोमॅन राज कपूरजींचा सिनेमा आहे. आणि जसं की मी सांगितलं, गाणं म्हणलेलं आहे किशोर कुमारनीच, पण त्याला संगीत जे दिलेलं आहे ते ग्रेट शंकर जयकिशन यांचं संगीत आहे. सोपं आहे, मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो. पहिल्यांदा मी कॉर्ड सांगणार, दुसऱ्यांदा स्ट्रमिंग पॅटर्न सांगणार आणि तिसऱ्यांदा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गाणं कसं म्हणायचं त्याच्याबरोबर तेही दाखवणार. आशा करतो आपल्याला आवडेल. पण एक गोष्ट महत्त्वाची, तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, म्हणजे सदस्यता घेतली नसेल, तर जरूर घ्या, सबस्क्राईब करा, विनामूल्य आहे. आणि त्याच्या शेजारी एक बेल आयकॉन असतो, म्हणजे एक घंटेचं चित्र आहे. त्याच्यामुळं काय होतं, नवीन अपलोड गाणं केलं की तुम्हाला सूचना मिळत राहते. आणि आपण सुरुवात करूया. हे गाणं आहे, मूळ कॉर्ड्स तीनच आहेत ह्याला. पहिली कॉर्ड आहे डी मेजर. डी मेजर म्हणजे साधं सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो मी, हे बघा, अनामिका तिसऱ्या फ्रेटच्या दुसऱ्या स्ट्रिंगवर. गिटारमध्ये स्ट्रिंग्स खालून वरती मोजतात. सगळ्यात खालची जी पहिली स्ट्रिंग आणि सगळ्यात शेवटची जी असते ती सहावी स्ट्रिंग. तर गंमत बघा, हे दुसरी स्ट्रिंग आहे तिसऱ्या फ्रेटची, त्याच्यावर मी अनामिका ठेवलेली आहे. दुसऱ्या फ्रेटच्या पहिल्या स्ट्रिंगवरती मधलं बोट ठेवलेलं आहे आणि दुसऱ्या फ्रेटच्या तिसऱ्या स्ट्रिंगवरती मी पहिलं बोट ठेवलेलं आहे. म्हणजे अनामिका तिसऱ्याच्या दुसऱ्या फ्रेटवर स्ट्रिंगवर आणि दुसऱ्या फ्रेटच्या पहिल्या आणि तिसऱ्या स्ट्रिंगवर मधलं बोट आणि पहिलं बोट. ही झाली डी मेजर. ह्याचा साऊंड बघा कसा येतो. त्याच्यानंतर आहे ए मेजर. ए मेजर सोपी कॉर्ड आहे सगळ्यात. दुसऱ्या फ्रेटच्या खालून दुसरी, तिसरी आणि चौथी सलग तीन बोटं ठेवायची आहेत. किरंगळी आणि अंगठा मोकळा ठेवून तीन बोटं सलग, एक, दोन आणि तीन, या पद्धतीने ठेवायची ए मेजर. हे बघा कसं वाजतं. आणि जी मेजर, ती पण सगळ्यात सोपी आहे. ॲक्च्युली जी मेजर आपण अशी पकडू शकतो, अशी पकडू शकतो, किंवा मी सोपा मार्ग तुम्हाला सांगतो. मधलं बोट तिसऱ्या फ्रेटवर, शेवटची स्ट्रिंग. पहिलं बोट दुसऱ्या फ्रेटवर, पाचवी स्ट्रिंग, म्हणजे वरून दुसरी स्ट्रिंग. आणि उरलेली दोन बोट आहेत ती तिसऱ्या फ्रेटवर पहिली आणि दुसरी स्ट्रिंग. सगळ्यात सोपी आहे बघा. मधलं बोट तिसरी फ्रेट, सहावी स्ट्रिंग. पहिलं बोट दुसरी फ्रेट, पाचवी स्ट्रिंग. आणि उरलेली जी दोन बोट आहेत, किरंगळी आणि अनामिका, ती तिसऱ्या फ्रेटच्या पहिल्या आणि दुसऱ्या, जसं मी सांगितलं की खालून मोजतात. ओके, स्ट्रमिंग पॅटर्न एकदम सोपा आहे. हे बघा, डाऊन डाऊन डाऊन, बेस ट्रिबल ट्रिबल, बेस ट्रिबल ट्रिबल, बेस ट्रिबल ट्रिबल, बेस ट्रिबल. थोडी प्रॅक्टिस, थोडी प्रॅक्टिस, बस. त्याच्या पलीकडे काय नाही. किंवा अगदी त्याच्याहून सोपं, म्हणजे डाऊन डाऊन अप डाऊन, सोपं आहे. तर गाण्याला आपण सुरुवात करू डी मेजर पासनं. एक ट्रिक सांगतो, एक टिप सांगतो तुम्हाला. असं आहे, काही काही गाणी म्युझिकच्या आधी सुरुवात करायला लागतात, काही काही गाणी म्युझिकच्या नंतर सुरुवात करायला लागतात, काही काही गाणी जी आहेत ती म्युझिकच्या बरोबरीनं सुरुवात करायला लागतात. तर आपण एक आपल्याला गाईडसाठी म्हणून थोडा काळ आधी एक दोन तीन स्ट्रोक किंवा चार स्ट्रोक गिटारचे देणं फार गरजेचं असतं. आपल्याला अंदाज यायला सोपं जातं. तर आपण हे नवीन गाणं करूया आणि आशा आहे की तुम्हाला सगळ्यांना जमेल, परफॉर्मन्स नक्की करू शकाल तुम्ही. सुरुवात करूया. डी मेजरला गाणं स्टार्ट आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं तसं. आणि आपण अगदी आरामात पहिले चार स्ट्रोक,
भोरे की गुंजन है मेरा दिल, कब से संभाले रखा है दिल तेरे लिए, तेरे लिए, तेरे लिए, तेरे लिए। लक्षात आलं, तेरे वरनं लिए वर जाताना मी डी मेजर वरनं ए मेजर वर गेलो आणि परत तेरे लिए च्या मध्ये बरोबर मी ए मेजर वरनं परत डी मेजरला आलो। एवढाच सोपा मुखडा आहे, एवढा सोपा मुखडा आहे। परत एकदा, भोरे की गुंजन है मेरा दिल, कब से संभाले रखा है दिल तेरे लिए, तेरे लिए, तेरे लिए, तेरे लिए। थांबायचं इथं। आता ऍक्च्युली पुढचं कडवं जे आहे, पहिलं कडवं ते डी मेजरवरनं सुरू होतं, मुझे कब से थी। पण आपण काय करायचं, गाणं सुरुवात करताना, पुढचं कडवं सुरुवात करताना पहिल्या एका दोन जे स्ट्रोक आहेत पहिले ते वाजवायचेच नाही, डायरेक्ट जी मेजर। आणि एक आणखीन एक ट्रिक तुम्हाला छोटीशी मी सोपी सांगणार आहे हे कडवं झाल्यावर। गंमत बघा, मुझे कब से थी प्यार की जुस्तजू, मेरी जिंदगानी में है तू ही तू। मुझे कब से थी प्यार की जुस्तजू, मेरी जिंदगानी में है तू ही तू। मैं आया हूँ दुनिया में तेरे लिए, मेरे दिल में झूमे तेरी आरज़ू। एक ट्रिक सोपी सांगतो तुम्हाला मी, सरळ क्लॉकवाईज सिक्वेन्स आहे, घड्याचा काटा ज्याप्रमाणे चालतो ना त्याप्रमाणे डी मेजर, जी मेजर, ए मेजर, परत डी मेजर, डी मेजर, जी मेजर, ए मेजर, परत डी मेजर। समजलं? सोपं आहे, नक्की जमेल। शेवटपर्यंत बघा आणि नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे पुढची गाणी पण तुम्हाला एकदम सोपी समजतील। आणि आपण खूप गाणी बनवायची, किशोर कुमारची सिरीजच बनवायची आपण या लॉकडाऊनमध्ये, पुरेपूर फायदा करून घ्यायचा। गिटार काढले तर अजिबात ठेवायचं नाही। पुढचं कडवं, आवाज किशोर कुमारसारखा येईलच असं नाही, पण गाणं आहे याना आहे गाणं चाहिए आपला तो सिद्धांत आहे। जसं मी म्हटलं की डी मेजरवर परत सुरू, पण जी मेजर पकडायचा, एक स्ट्रोक गाणं म्हणायचं आणि मग स्ट्रम करायला सुरुवात करायची। गगन से भी ऊंचा मेरा प्यार है, तुझी पर मिटूंगा ये इकरार है। गगन से भी ऊंचा मेरा प्यार है, तुझी पर मिटूंगा ये इकरार है। तू इतना समझ ले मेरे हम सफर, तेरे प्यार से मेरा संसार है। समझलं? परत एकदा, भोरे की गुंजन है मेरा दिल, कब से संभाले रखा है दिल तेरे लिए, तेरे लिए, तेरे लिए, तेरे लिए। नक्की प्रॅक्टिस करा, 100% जमणार। आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि पुढच्या सिरीजमधल्या गाण्याची उद्याच अपलोड करतोय, नक्की वाट बघा। थँक्यू, धन्यवाद।